हेलो 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 हेलो, माइक चेक, ओके। हेलो हेलो, षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय मुकेशला, पंचांच्या डावीकडून पहिले षटक। राईट मोर्दी विकेट, या वेळेस पहिला चेंडू अत्यंत भन्नाड वेगाने आपण पाहतोय। हा पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीचा डॉट येतोय। स्ट्राइक एंडला सुनील आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला महेश आहेत। पहिले षटक आणि पहिल्या षटकातील पुढचा बॉल, ओवर पिच बॉल, या वेळेस पाठवलंय त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला। सरळ चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, इनफील्डच्या वरून चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार, रन्स मिळतात चार। धावसंख्येचा फलकामध्ये यावेळेस चौकाराने आगाज करत असताना सुनीलला पाहतोय। पहिला चेंडू डॉट आला, अगदी आपण पाहिला तर पहिला चेंडू जाऊ दिला आणि थोडेसे आपण पाहिला तर थांबले आणि या चेंडूवरती चौकार आला। धावसंख्येचा फलकामध्ये चार, गोलंदाज तयार, पुन्हा एकदा राईट आर्म ओवर दी विकेट। पुन्हा एकदा आपण पाहतो अख्खो टप्प्याचा बॉल, चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही आहे। अगदी आपण पाहिला तर थोडीशी उंची कमी पाहायला मिळते, सातत्याने व्हेरिएशन करत असताना चांगली गोलंदाजी आहे। आपण पाहतो गोलंदाजाचं वैशिष्ट्य असं की सहा चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जात आहेत, कधी चेंडू कमी गतीचे, कधी चेंडू जास्त गतीचे, कधी चेंडू बाहेर, कधी चेंडू ब्लॉक हॉलचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस श्रीवास साटम स्विच इट फटका देखणा पाहायला मिळतोय, धावा सुद्धा चांगल्याच मिळतील। क्षेत्ररक्षक चेंडू मागेला जात आहेत तोपर्यंत हा चेंडू आपण पाहतो शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर पंचाचा इशारा येईल तोपर्यंत या धावा ऍड केल्या जाणार नाहीत। बघा जेवढ्या धावा धावल्या असतील म्हणजे एकंदरीत तीन धावा होतील आणि या तीन धावा फलकामध्ये ऍड होत आहेत। आपण पाहिलं तर तो चेंडू अगदी सीमारेषेच्या अगोदरच मैदानाच्या आत आला, कदाचित थोडीशी आउटफील्ड तिथे खराब असेल किंवा दगडाला लागून चेंडू आतमध्ये येतोय, एक धाव तिथे वाचवली गेल्या। पुन्हा एकदा यावेळेस आउट साइड लेग स्टंप, बाळा माने सर सांगत असताना नियम क्रमांक 25 ऍसिड इज वाइड बॉल आणि धावसंख्या धावलकावती एकेरी धावेने पुढे सरकत असताना सुरुवात दमदार पाहायला मिळते। सातत्याने तुमची सुरुवात जर चांगली असेल ना तर तुमचा शेवट देखील चांगलाच पाहायला मिळते। आपण पाहिली तर SP11 संघाने सुरुवात चांगली केली, शेवट त्यांचा गोड झाला, सामना फिनिश केला तो म्हणजे संकेत मोरेने एक चौकार एक षटकार, त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक मेडन षटक देखील आपण पाहिलं आमिरचं। यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका हलक्या हाताने अगदी आपल्यापासून दूर ढकललंय आणि यावेळेस फक्त सिंगल येते एक धाव, षटक क्रमांक पहिलं। यावेळेस आपण पाहिलं तर प्रगतीपथामध्ये असताना 9 धावा धावफलकामध्ये चांगलं बॅटल आहे, 30 ते 35, 35 ते 40 ही धावसंख्या झाली तर कुठेतरी एक फायटिंग टोटल आणि एक संजीवनी देऊन जाते प्रत्येक संघाला। शेवटचा आणि अंतिम बॉल, गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मुकेश, फुल टॉस बॉल होता, बॅटची कडा देखील लागली नाही आहे, परंतु यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक शेवटचा आपण पाहिला तर शेवटचा बॉल अतिशय चांगला चेंडू फेकला गेला, अगदी संपर्कात आला नाही आहे तो म्हणजे महेश आणि सुनील आपण पाहतो ही जोडी। धावसंख्या धावफलकावती 9 धावा। पहिलं षटक कंप्लीट झाले आणि या पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत। SP चषक अंबरनाथ ही स्पर्धा आपण पाहतोय, आदरणीय उमेशजी पाटील साहेब, आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, आदरणीय जगदीशजी पाटील साहेब यांच्या
नक्कीच आपण मात्र यांचे कटआउट तुम्ही पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती। आज त्यांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। नक्कीच काही मान्यवर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये येतील, या कार्यक्रमाची शोभा त्यांच्या माध्यमातून वाढवली जाईल। यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये, दोन दोन क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू काही थांबणार नाही आहे, आउटफील्ड जितकी फास्ट आहे तितका वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, चेंडू सीमा पार हा चौकार। जी मॅच असते तर दोन पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळत आहेत, परंतु एका पॉवर प्ले मध्ये इथे वापर केला तो म्हणजे फलंदाजी करत असताना सायलेक्सने, नऊ धावा त्यामध्ये आल्या आणि पहिला चेंडूवरती चौकार। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हलक्या त्याने उडवले, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। थोडंसं आपण पाहतो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना अगदी चेंडूने थोडासा चकमा दिला होता, परंतु चेंडू गॅदर केला व्यवस्थित बॅकअप होत असताना फक्त एकच धाव। जेव्हा जेव्हा योगेश म्हटलं जातं ना, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या चार महत्त्वाच्या क्रिया कराव्या लागतात, तेव्हा एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतंय। आणि जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा मात्र धावा वाचवल्या जातात। हेच करत असताना आपण पाहतोय शिवकृपा संघ अखोट टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलाय सरळ, शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल देन पॉवरफुल षटकार। अगदी उंचावत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नऊ धावा होत्या, या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा 3 चेंडूवरती येत आहेत, म्हणजे एकंदरीत धावसंख्येचा ग्राफ भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना सर्व प्रेक्षकांना विनंती करेन आपण ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती नक्कीच सुरक्षित राहा, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतोय ही सूचना अत्यंत आपण न्यूजला देखील पाहू शकाल। स्वतःची काळजी तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्ही घरी बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल, हरकत नाही आहे। जर तुम्हाला जर इथे येता येत नसेल तर तुम्ही घरी बसल्या टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून SP चषक अंबरनाथ ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल। यावेळेस आपण पाहतो ऑनसाईडला चेंडू वळवायचा होता, परंतु बॅटची आतली कडा लागत असताना फलंदाज होत आहेत बीट आणि धावसंख्या अगदी स्थगित आपण पाहतोय, ती म्हणजे 20 या आकड्यावरती। चांगली मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत एक घमासान युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण पाहतो, बॅट आणि बॉलचं युद्ध आहे आणि त्या बॅट आणि बॉलच्या युद्धामध्ये चालू असलेली ही मॅच जबरदस्त आपण पाहतोय। 8 संघ, 8 संघातून आज ज्या संघाचा नाविन्यपूर्ण खेळ राहील तो संघ नक्कीच क्वालिफाय होईल। नक्कीच आपण पाहिलं तर 2 संघांनी जबरदस्त कामगिरी केली, खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसामध्ये श्रावणी 11 संघाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली, तिन्ही फॉर्मॅटमध्ये फिल्डिंग असेल त्यानंतर बॅटिंग असेल बॉलिंग असेल तो संघ क्वालिफाय झाला 10 संघातून। कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो तर याच मैदानावरती जो संघ सातत्याने प्रॅक्टिस करतोय सराव करतोय त्या संघाने एक चांगला खेळ दाखवत साई 11 हा संघ क्वालिफाय झाला 12 संघांमधून आणि आज 8 संघातून कोणता संघ ज्यांचा चांगला खेळ राहील तो संघ क्वालिफाय होईल यात मात्र शंका नाही आहे। सायलेक्स आणि वर्सेस शिवकृपा यामध्ये चालू असलेली ही मॅच दरम्यान आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकामध्ये 10.0 च्या गतीनं हे करंट रनरेट आपण पाहतोय टीम सायलेक्स। म्हणजे आपण पाहिलं तर जेव्हा नाणेफेकी जिंकली सायलेक्स संघाने आणि जर निर्णय घेतला धाडसी निर्णय तो निर्णय इथे साबित करत असताना, जेव्हा जेव्हा काही फलंदाज जेव्हा काही काही कॅप्टन नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी घेतात परंतु जशी साजेशी फलंदाजी होत नाही आहे कदाचित निर्णय चुकीचा देखील होऊ शकतो, परंतु इथे निर्णय घेतलेला अचूक यावेळेस साबित करत असताना आपण पाहतोय सायलेक्स संघाचे फलंदाज
एस इट इज वाइड बॉल, धावा संख्या धावा फलकावरती 21 विदाउट लॉस। षटक क्रमांक तीसरा गोलंदाज अजय, स्ट्राइक इनला फलंदाज महेशला पाहतोय। अगदी विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण, फुल टॉस बॉल होता, अगदी आपण पाहतो वाइड वर्कर करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, आणि नक्कीच आपण पाहतो जेव्हा जेव्हा योगेश असे चेंडू फेकले जातात ना, तेव्हा तेव्हा चांगल्या चांगल्या फलंदाजांना अगदी प्रश्न विचारून जातात की हा फटका खेळायचा कुठे, परंतु सन्मान देणं तितकं गरजेचं असतं आणि या सन्मान दिलं गेलंय। यावेळेस एकच धाव, एकापेक्षा मात्र काही नसेल। षटक क्रमांक तीसरं, प्रगती पथावरती ऑन अ मार्क गोलंदाज अजय, जबरदस्त गोलंदाजी। सुरुवातीला आपण पाहिलं तर दोन षटकामध्ये 20 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये नक्कीच अजयची गोलंदाजी आहे। यावेळेस फटका चांगला आहे, अगदी कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय वाडीश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एकाच ऍक्शन मध्ये ग्रीप करतात, फेकी किती सुंदर आहे पहा, आणि फक्त एकाच धाव। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो या मैदानावरती, या क्रीडांगणाचा इतिहास आहे, कारण दोन दिवस आपण पाहतो की कमी धावसंख्या देखील डिफेन्स होऊ शकते, हा इतिहास या मैदानावरती आहे। विमकोचं हे ग्राउंड, विमकोचं हे क्रीडांगण आपण पाहतोय, अंबरनाथ नगरीमधील एक दिग्गज क्रीडांगण। यावेळेस आपण पाहतोय कबरच्या दिशेने चेंडू गरंगाला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एकाच ऍक्शन मध्ये ग्रीप करतायत, फेकी सुरेख होते। नक्कीच आपण पाहतोय मेहनत करत असताना हे दोन्ही संघ, जो संघ मेहनत करेल त्या संघाला यश देखील नक्की चांगलंच मिळेल, हेच करत असताना दोन्ही संघ प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेस इथे मात्र बॅटची कडा लागतीय, तोपर्यंत आपण पाहतोय बाळा माने सर सांगत असताना एस इट इज आउट। बघा ज्या बॉलवरती दोन दोन संध्या निर्माण केल्या आणि त्या संधीचं आपण पाहिलं तर फर्स्ट संधीला, मात्र पहिल्या संधीला काही होऊ शकलं नाही आहे, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, पंचांनी त्याला नकारलं, परंतु धावबाच्या रूपानं महेशला परतावा लागेल। यावेळेस एस इट इज आउट, फलंदाज बाद। प्रमोद जाधव कुठे असाल तर आपण संपर्क करा समालोचन कक्षाशी। प्रमोद जाधव, खूप मोठी जिम्मेदारी प्रमोद जाधव यांच्या कांद्यावरती देखील। योगेश आपण पाहतोय गतवर्षी देखील सर्व फॉर्मॅटमध्ये त्यांना आपण पाहिलं, खेळाडू असतील, आयोजक असतील, सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेची काळजी प्रमोद जाधव यांच्या माध्यमातून घेतली जाते। तर आपण संपर्क करा प्रमोद। वाईट चेंडू होते, अवांतर धाव। यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला, क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटला, एक धाव इथे कंप्लीट, दुसऱ्या धावेचा नकार येतोय आणि एका धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा आपण पाहतोय 26 आकड्यावरती। षटकातील आपण पाहिलं तर शेवटचं चेंडू तिसरं क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती आहे गोलंदाज अजयचं, आणि अजयच्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर एक चेंडू स्वेअर आला, एक विकेट त्यांनी घेतली, 5 धावा त्यांनी खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये। पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतोय,
आउटसाइड द ऑफ स्टम्प हा चेंडू पिचिंग झाला अवे फ्रॉम बॉडी आणि नक्कीच हा चेंडू खराब दर्शवला गेला. या षटकातील दोन चेंडू आपण पाहिले तर दिशेपासून भरकटलेले अजय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. तीन चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर धावसंख्या फलकामध्ये 27 धावा 27. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतो. चेंडू वळवलाय क्षेत्ररक्षक येत आहेत वाईड इस लॉन्ग ऑनला एक धाव कंप्लीट फेकी सुरेख आणि तोपर्यंत एकच धाव एका धाबेवरती समाधान व्यक्त करावा लागतं. एका धाबेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28 या आकड्यावरती. प्रमोद आणि भुवन आपण कुठे असाल तर संपर्क करा. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आणि अंतिम षटक आपण पाहतो. यावेळेस गोलंदाजी मार्क होतीच सज्ज होत आहे तर गोलंदाज शिवकुमार. शिवकुमार गोलंदाजी मार्क वरती शिवकृपा संघाच्या वतीनं षटक क्रमांक चौथ प्रगती पथावरती आहे. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज अवी आहेत. नॉस्टॅगिनला सुनील असतील. सुनीलचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 15 धावांवरती नाबाद खेळतात. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते त्याच्या भागाच्या बाहेर स्वतःला अक्षरशः झोकून दिलंय परंतु हाताला चटका लागून जाईल. चेंडू सीमा पार लॉन्ग लेग सीमा रेषेबाहेर षटकार. थँक्यू रुझे. याच दरम्यान बाबू मामा आणि हुसेन मामा यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठामध्ये या. आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचा अंतिम षटक आणि आपण पाहतो यावेळेस शिवकुमार आणि यावेळेस सेट इज आउट. फलंदाज होतील बाद धावबादच्या रूपाने मात्र परतावा लागेल सुनील बॅक टू द फॅमिली. फोर धावसंख्या आपण पाहिली. दोन विकेटच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कुमार गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा शिवकुमार टू कुमार. यावेळेस फक्त सन्मान दिला जातोय पंच केलाय. चेंडू कव पॉइंटला आपण पाहतोय डीपला जातोय. एक धाव इथे अंकित केली जाते एकापेक्षा मात्र काही नसेल आणि सिंगलने संघाची धावसंख्या एक चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकल्यानंतर सायलेक संघाने फलंदाजी घेतली आहे तो निर्णय कदाचित आपण पाहतोय अत्यंत चांगला इथे साबित करत असताना फलंदाज बघतोय. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पंचाचा इशारा ऍसिड इज आउट. फलंदाज बाद परतावा लागेल फलंदाज अवी बॅक टू द फॅमिली.
हा ही स्पर्धा लाइव दाखवली जात आहे। आपण आपल्या टीव्ही मध्ये 189 चॅनल वरती ही स्पर्धा पाहू शकता। प्रसाद गायकवाड यांच्या सहकार्याने ही स्पर्धा अंबणाच्या प्रत्येक घरोघरामध्ये सुद्धा पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मी सुरुवातीला सांगितलं की टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून तुम्ही घरी बसले ही स्पर्धा पाहू शकाल, परंतु अंबरनाथ नगरीत आणि या अंबरनाथकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे 10 ABC केबलच्या माध्यमातून 189 म्हणजे 189 या चॅनलवरती तुम्ही घरी बसल्या टीव्हीला देखील ही मॅच पाहू शकाल। ज्याच्याकडे नक्कीच लॅपटॉप अँड्रॉइड फोन काही नसेल तर तुम्ही आपल्या टीव्हीवरती स्मार्ट टीव्हीवरती तुम्ही ही मॅच पाहू शकाल। SP चषक नक्कीच आपण जर पाहिलं तर विशेष सहकार्य सन्माननीय प्रसादजी गायकवाड यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा देखील आभार व्यक्त करेन, ज्यांनी 2 दिवस हजेरी लावली परंतु तिसऱ्या दिवसामध्ये एक अंबरनाथकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। यावेळी चेंडू लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त स्ट्रोक, वॉट अ शॉट, चेंडू सीमा पार, हाय तो गगनाला गवस निघालणारा अजून एक तडाका षटकार। जवळचे मित्र आहेत आणि माजी नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदेचे, कारण आम्ही देखील त्याच गावाला बिलॉंग करतोय। मी महेश धुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेन SP चषक अंबरनाथ 2021 मध्ये। सायलेक्स संघाला आम्ही प्रथमेश जर पाहिलं तर बदलापूर नगरीमध्ये कित्येकदा पाहिलंय, अनेक व्यावसायिक संघांमधून सायलेक्स संघाचं देखील नाव सातत्याने आपण पाहिलं तर आवर्जून घेतलं जाईल, कारण मागी दिनू यासारखे खेळाडू दिग्गज या संघातून आपण पाहिलं तर सातत्याने बदलापूर नगरी असेल, नेरल कर्जत विभाग असेल, या परिसरामध्ये अत्यंत चांगले चांगले मॅचेस त्यांनी कव्हर केलेत संदीप लकडे यांच्या नेतृत्वाखाली, हे आम्हाला चांगलं माहिती आहे। तेव्हा मात्र योगेश आपण पाहिलं तर आम्ही या क्षेत्रामध्ये देखील नव्हतो, तेव्हापासून संदीप लकडे यांचं नाव या क्रिकेटच्या पटलावरती घेतलं जात आहे। 45 धावा फलकावरती आणि 46 धावांची गरज जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 46 धावा। जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, 2 फलंदाज येतील मैदानावरती तोपर्यंत आपण देऊ DJ मास्टरला एक संधी, परंतु याच दरम्यान आमचे प्रमोदजी जाधव सोनू पंडागळे यांच्या नंतर ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा मोलाचा वाटा कोणाचा असेल तर तो आमचे प्रमोद जाधव, जबरदस्त व्यक्तिमत्व। त्यानंतर भुवन असेल यांचं देखील कौतुक केलं जाईल। तर या ऐकूया DJ मॅडीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत।
24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. सेहेचाळीस धावांची गरज आहे. गोलंदाज साइलेक्स संघाच्या वतीनं पहिले षटक. नक्कीच आपण पाहतोय मनीष येत आहेत येणारे 21 ते 22 मार्चला तुम्हाला पालेगाव प्रीमियर लीग म्हणजे अर्थातच पीपीएल ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल अंबरनाथ नगरीमधून. नितीन आहे षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाज आपण पाहतोय प्रदीप आणि प्रमोद आहेत दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सीन साइड आउट जबरदस्त स्ट्रोक चेंडू सरळ जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षाचा शंखनाद करणारा रणशिंग फुंकले गेलेत यावेळेस पहिला चौकार. आपण पाहतोय गोलंदाज नितीन पहिले षटक आणि पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र चौकार. सुरुवात ज्या पद्धतीने संघाने त्याच पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू डिपेक्सा कव्हरला घरंगळा चाललाय थोडेसे फंबल झालेत चेंडू गॅदर करेपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळतील दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर वृद्धिंगत होत असताना 6 या आकड्यावरती. आज तुम्हाला नक्कीच आवर्जून आम्ही सकाळी उल्लेख केला की 8 दिग्गज संघ पाहायला मिळतील आणि त्यातूनच ही मॅच सायलेक्स वर्सेस शिवकृपा नेक्स्ट मॅच असेल ईगल वर्सेस तानाजी दोन्ही टीमचे कॅप्टन त्याला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. रिपोर्ट करायचे ईगल वर्सेस तानाजी कारण मॅच यानंतर होईल चालू संघातील विजेता संघ आणि एसपी या दोन टीम. त्यामुळे सॉन साईडला पण पाहतोय चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी इनफील्ड मध्ये चेंडू घरंगळत राहिला तोपर्यंत फक्त एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना 7 धावा धाव फलकावरती आहेत. 46 धावांची गरज आहे अद्याप. समीकरण आपण पाहिलं तर प्रथमेश आम्हाला सांगतात येणारे 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज हे इक्वेशन आहे. यावेळेस सोर पिच फटका चांगलाय वड शॉट क्षेत्ररक्षक तैनात जणू काय हाताला चटका लागून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा इशारा येईल दॅट्स अ 4 रन रन्स मिळत आहे 4. आपण पाहतो जास्त वेळ टीम मीटिंग नकोय धावसंख्येमध्ये अद्यापपर्यंत 11 धावा येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. सुरुवात चांगली पाहायला मिळते 46 धावांची गरज असताना 11 धावा धाव फलकावरती दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी. 5 चेंडू फेस केले प्रदीपने 7 धावांवरती नाबाद खेळत आहेत. 1 चेंडू फेस केला तो म्हणजे प्रमोदने 4 धावांवरती नाबाद केलाय नाबाद खेळत आहेत 11 धावा एकंदरीत येणारे 18 चेंडू 35 धावांची गरज. म्हटलं जाताना जिंदगी जीना आसान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता जब तक न पड़े हथौड़े की चोट पत्थर पे तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. धाव संख्या धाफलकावती 11
गोलंदाज तैयार संदीप लकड़े, माजी नगर सेवक, अमरनाथ नगर परिषद आणि आज गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये। राइट आर्म राउंड या वेळेस फुल टॉस बॉल परवडी होती आणि त्या चेंडूला फेकून दिला सरळ लॉन्ग लेग सीमारेषे बाहेर, जैसी नसीहत वैसा धमाका, चेंडू सीमा पार षटकार। आपल्याला पाहायला मिळते आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानावरती करत असताना शिवकृपा संघाचे जरी गोलंदाजीवरती मार पडला असेल, 45 धावा 4 षटकांमध्ये झाले असतील, तरी मात्र इथे ही धावसंख्या चेस करण्याची धमक ठेवतोय यावेळी शिवकृपा संघ। हे दोन दिग्गज फलंदाज आम्ही सलामीला का आलोय याचं ज्वलंत उदाहरण दाखवून देत असताना प्रदीप प्रमोद पी फॅक्टर फलंदाज। हॅलो षटकाराने आगाज केला जातोय, धावसंख्या धावल कावती 17 धाव। सतरा धावा धाव फलकावती, संदीप लकडे तैयार, पुढे एकदा राईट आर्म लेफ्ट आर्म राउंड डी विकेट। यावेळेस फलंदाज बाज त्रिफलाचित परतावा लागेल ते म्हणजे प्रदीपला। संदीप लकड़े सांगत असताना आ देखे किस में कितना है दम, कोशिश तो सबकी जारी है लेकिन वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है। या मैच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त बैटल, धावसंख्या धावल कावती 17 46 धावांचा पाठलाग करत असताना इक्वेशन या मैच चा आपण पाहतोय, येणारे चेंडू शिल्लक असतील 17 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज, 16 चेंडू आणि 29 धावा। बास म्हणत आहेत अजय स्ट्राइक इनला, नॉन स्ट्राइक इनला प्रमोद, फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला, फटका चांगलाय, पंचांचा इशारा, हाइट फॅक्टर नो बॉल आणि यावेळेस नो प्लस मोर, या मिळतील 5 धावा, नशिबाचा पंजा। पाच धाव धावसंख्येने मात्र धावफलक आपण पाहतो वधारलेलं, नियम क्रमांक आपण पाहिला तर पंचांचा इशारा येतोय, नियम क्रमांक 24 नुसार नो चेंडू यावेळेस, फटका चांगलाय, घुटना टेक और तमाशा देख, चेंडू सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते, चेंडू सीमा पार षटकार। सही 28 धावा धाव फलकावती है, जबरदस्त बैटिंग आपण पाहतोय, अटैकिंग क्रिकेट शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळते है। जरी बाद झाला प्रदीप, अजय इथे मात्र आपल्या नावाचा परिचय देत असताना दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत। पुढे एकदा चेंडू फक्त वळवलाय क्षेत्ररक्षक तैनात, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने लेग बायच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाते है। शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील,
29 धावा धाव फलकावरती आहेत. 46 धावांची गरज असताना गोलंदाज संदीप लकडे तयार. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. रिवा साटॅम फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत अगदी पेट्रोलिंग करत असताना इनफील्ड मध्ये. आणि या वेळेस आपण पाहतोय कोणती धाव नाही आहे. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम चेंडू वरती आपल्याला पाहायचं किती धावा येत आहेत. जर चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा एक चांगलं समीकरण. पुन्हा एकदा वेळेस फलंदाज बाद. असिड इज आउट. क्लीन बॉल. दोन विकेट या षटकामध्ये घेतलेत परंतु धावा देखील खर्च केल्या संदीप लकडेने. फलंदाज बाद होतील. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना 29 या आकड्यावरती. सतरा धावांची गरज आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर दोन्ही संघ दिग्गज आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर 8.50 गतीनं हे आस्किंग रन रेट आहे. 14.50 ही गती आपण पाहिली. 8.50 ही गती तुम्हाला मेंटेन करायची आहे. सुनील येत आहेत. रोहित षटक क्रमांक तिसर. 12-17 सेकंडला अजय पहिलाच बॉल. यावेळेस भन्नाट वेग. सुपर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत नक्की थोडस वळण घेणारा हा चेंडू आपण पाहिला. गोलंदाजी करत असताना कौतुक करावं तितकं कमी रोहितचा. जर अशी गोलंदाजी आणि या स्पर्धेचं या मॅचचं हे निर्णायक षटक असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर सायलेक्स संघ मॅचमध्ये कमबॅक करेल. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय उंची कमी. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पद्धतीचा इशारा येतो. यामध्ये स्टार्ट 22 रुपयानं मिळतीय. ही फक्त सिंगल. एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय. 30 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच SP11 वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ. कोणता संघ असेल SP संघासमोर येणारे 10 चेंडू याचं उत्तर तुम्हाला देऊन जातील. शिव शंभो शिवकृपा की सायलेक्स. गोलंदाज रोहित. स्ट्राइक इनला महेंद्र. अखुट टप्प्याचा बॉल आणि क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस सेल ड्रॉप. बघा सोपा सेल होता अगदी सातत्याने. चुका जर तुम्ही कराल तर चुकीला मात्र अजिबात माफी नाही आहे. चुकाल तर विजयाला मुकाल. आणि इथे मात्र दोन धावा. झेलचं रूपांतर दुहेरी धाबेमध्ये होत असताना दोन धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकती आहे. ती म्हणजे 32 आकड्यावरती. 46 धावांचं टार्गेट असताना येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा हे समीकरण या मॅचचं. स्ट्राइकिंगला महेंद्र ज्याने अद्यापर्यंत एक चेंडू फेस केलाय आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. यावेळेस अजून एक आपण पाहतोय. चांगला चेंडू होता परंतु बॅटच्या संपर्कात येत नाही. लेग बाईजच्या रूपाने ही धाव अंकित केली जाते. बाईज आणि लेग बाईज या धावा नक्की संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आणि त्याच करत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या अगदी वृद्धिंगत होत्या. 33 धावा. चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगल्या स्पर्धेतील ही चांगली मॅच. अखुट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय सरळ लॉंग स्टॉप एंडला साइड स्क्रीन समोर. चेंडू सीमा पार.
फलंदाजाचा इशारा येतोय, दॅट्स अ फोर रन चौकार। सात चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे, समीकरण अगदी सोपं झालंय। शेवटचा बॉल या वेळेस आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट। मग आपण पाहतोय थोडस लेझी क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतात। जर तुम्ही सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करत असाल तर तुमची नजर चेंडूवरची तीक्ष्ण असायला हवी, जेणेकरून तुम्ही चेंडू लगेच रिप्लाय करा, चेंडू गॅदर करा, चेंडूची फेकी देखील सुरेख व्हायला हवी, यात मात्र शंका नाही आहे। परंतु यामध्ये धावा येत आहेत, ते म्हणजे फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं तर समीकरण वेगळं पाहायला मिळत आहे। शेवटचं षटक, अंतिम षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावांची गरज असताना एकोणचाळीस धावा येणारे, सहा चेंडू आणि सात धावांची गरज। किरण येतात अंतिम षटकामध्ये, सहा चेंडू आणि सात धावा। यावेळेस लाईन चांगली आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय, पडल्यानंतर चेंडू उंची घेत नाही आहे, अगदी अस्टॅन लगत, अगदी असं वाटलं होतं की अस्टॅनला चुंबन करेल हा चेंडू, परंतु अगदी अस्टॅन लगत चेंडू जात असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू डॉट। धावसंख्या अगदी स्थिरावलेली आहे, एक एक डॉट चेंडू इथून सायलेक्स संघाला या मॅचमध्ये कमबॅक करून देईल। गोलंदाज किरण तयार, अखुट टप्प्याचा बॉल यावेळेस, मिस टायमिंग, जेलची संधी आणि 105 झेल तिथे स्वीकारलाय, एसिड इज आउट, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीम शिवकृपा संघाला फलंदाज बाद। चेंडू आणि सात धावांची गरज, कम बॅक करतोय गोलंदाज, किरणचं कौतुक करावं तितकं कमी, पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वरती विकेट, आता मात्र तिसरा चेंडू स्ट्राइक इनला फलंदाज आपण पाहतोय अजय। यावेळी फटका चांगलाय, बॅक टू बॉलर चेंडू अगदी आपण पाहतो खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आणि दोन धावा कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। दुहेरी धाव तुम्हाला वाचवायची आहे मैदानावरती, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आणि एकेका धावेने मात्र हा सामना अगदी तुमच्या हातातून निसटू शकतो। यावेळेस आपण पाहतो तीन चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाच धावांची गरज, एखादा मोठा फटका या मॅच मध्ये शिवकृपा संघाला विजय करून देईल, एका दोन चेंडू डॉट इथे मात्र सायलेक्स संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, कोणता संघ जिंकेल एसपी 11 संघासमोर, कोणता संघ फाइट करेल याचं उत्तर काही क्षणामध्ये तुम्हाला मिळेल। येणारे तीन चेंडू बंद लिफाफ्यामध्ये या सामन्याचं उत्तर। यावेळेस आपण पाहतोय खोल टप्प्याचा चेंडू मिडॉनला, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख आणि इथे घडलं काय, आणि एसिड इज आउट, परतावला गेला जेला, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, एकच धाव फलकामध्ये ऍड केली जाईल, सांगिक यश।
मैच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा संघ येत असताना साइलेक्स गोलंदाजी जर चांगली झाली मी सुरुवातीला सांगितलंय तर मैच मध्ये वापसी करू शकेल साइलेक्स संघ आणि जर इथून एखादा मोठा फटका आला तर मात्र शिवकृपा संघ या मैच मध्ये कमबॅक करेल. व्हाट अ मैच, हाय वोल्टेज ड्रामा, पैसा वसूल मुकाबला, हु विल विन द मैच. या वेळेस फटका चांगलाय क्षेत्ररक्षक येतील त्याच्या बघ्याच्या बाहेर परंतु या वेळेस चांगला जाईल सेल टीपला या वेळेस एस इट इज आउट. वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 6 लागत असताना 42 च्या आकड्यावरती आपण पाहतोय फलंदाज बाद. स्वतः कॅप्टन आहेत, कित्येक वर्षाचा अनुभव असेल क्रिकेट विश्वामधील एक दिग्गज नाव म्हटलं तर संदीप लकडे एक अनुभवी खेळाडू आहेत आणि एक चेंडू चार धावांची गरज. मैदानावरती सातत्याने क्षेत्ररक्षण बदल करत असताना आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल एखादा मोठा फटका विजयाचे स्वप्न दाखवेल ते म्हणजे शिवकृपा संघाला. एखादा डॉट चेंडू विजयाचे स्वप्न दाखवेल साइलेक्स संघाला. संघांमध्ये आपण पाहतोय दोन संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे. आपण पाहतोय कोणता संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करेल या प्रश्नाचं उत्तर सांगणं कठीण असेल कारण कोणतीच धावसंख्या क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मुकाबला, एक चेंडू चार धावांची गरज, विजय क्रिकेटचा होतोय, विजय आयोजकांचा होतोय, सामना कोणी जिंको, किती प्रेशर आहे गोलंदाज किरणवरती. एक चेंडू चार धावांची गरज, टाळ्यांचा प्रतिसाद होतोय दोन्ही संघासाठी, सामना कोणी जिंको, प्रेक्षकांचा विजय होतोय, क्रिकेटचा विजय, आयोजकांचा विजय, एसपी ग्रुपचा विजय, एसपी चषकचा विजय. एक चेंडू चार धावांची गरज, गोलंदाज तयार, एक चेंडू चार. यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला एक धाव कंप्लीट आणि सामना जिंकलाय 3 धावांनी साइलेक्स संघाने. वेल प्लेड बॉईज. यावेळेस आपण पाहतोय या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.